ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. याचिकाकर्त्यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकते असा मुद्दा मांडला होता, मात्र न्यायालयाने याचिकाकर्त्यांची कानउघडणी करत जिंकता तेव्हा ईव्हीएम योग्य आणि हरता तेव्हा छेडछाड झाल्याचा आरोप हे कसं योग्य असा सवाल विचारला आहे. याचिका केएल पॉल यांनी दाखल केली होती. त्यांनी म्हटलं होतं की 150 जास्त देशांमध्ये बॅलेट पेपर वापरला जातो आणि भारतातही तसेच करायला हवे. तसेच चंद्राबाबू नायडू आणि वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्या आरोपांचाही त्यांनी संदर्भ दिला आहे. न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि पी बी वराळे यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळताना सांगितले की ईव्हीएमबद्दल शंका निर्माण करणे निव्वळ पराभव झाकण्यासाठीचं कारण आहे. जर यंत्रणा चुकत असेल तर सर्व निवडणुका चुकीच्या ठरल्या पाहिजेत, पण तसं होत नाही. याचिकेत एका आणखी मुद्द्याचा समावेश होता की निवडणुकीत पैसे, दारू किंवा अन्य साहित्य वाटणाऱ्या उमेदवारांवर 5 वर्षाची बंदी घालावी यावर न्यायालयाने विचार करण्याचे संकेत दिलेत, परंतु मुख्य याचिका फेटाळली. सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा ईव्हीएमच्या प्रामाणिकतेवर विश्वास दर्शवला आहे. निवडणुकीतील पराभवाचे खापर यंत्रणेवर फोडणे हा राजकीय अपप्रचार असल्याचे मत कोर्टाने व्यक्त केलंय. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय, सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.